नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जर घरात कटकटी होत असतील तर त्या घरात कधीच सुख टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही म्हणून जर तुमच्या घरामध्ये खूप कटकटी होत असतील तर तिथे लक्ष देण्याची गरज आहे आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या घरामध्ये सतत खूप कटकटी होतात तर तुम्ही हे करा कधीच घरामध्ये कटकटी होणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे सोपे तोडके असे सोपे उपाय सांगणार आहेत ज्यामुळे तुमच्या घरात कायमच्या कटकटी संपतील आणि कधीच मग कटकटी होणार नाही आपल्या घरात कटकटी होतात ते काही दोषांमुळे काहीतरी नकारात्मकता आणि वाईट ऊर्जा आपल्या घरात निर्माण होते त्यामुळे नाहीतर घरात तर सदैव आनंदी समाधानी आणि शांततेचे वातावरण हवे पण ह्या दोन गोष्टींमुळे नकारात्मकतेमुळे वाईट शक्तींमुळे आपल्या घरात कटकटी होतात आणि आपल्याला त्याच दोन गोष्टी दूर करायच्या आहेत तर यासाठीच हे थी आजचे काही तोडगे आजचे काही उपाय आहेत ते नक्की करा नक्की तुम्हाला अनुभव याचा येईलच तर मित्रांनो तुमच्या घरात जर कटकटी होत असतील तर तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा माळी जप करा सकाळ संध्याकाळ कर। सकाळी अकरा माळी संध्याकाळी अकरा माळी आणि जर अकरा माळी करणे तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी एक माळ करा आणि संध्याकाळी एक माळ करा हे पण चालेल जसं तुम्हाला ज जमेल तसं पण स्वामी समर्थ या नामाचा जप सकाळ संध्याकाळ तुमच्या घरात एका सदस्याने तरी करायलाच पाहिजे आणि त्यासोबतच घरात रोज गोमूत्र शिंपडावे सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून घराची साफसफाई झाडू वगैरे मारून झाल्यानंतर घरात सगळ्या रूममध्ये गोमूत्र अवश्य शिंपडावे याने नकारात्मकता वाईट शक्ती लगेचच निघून जाते मित्रांनो त्यासोबतच देवघरामध्ये सकाळी पूजा करताना एक ग्लास पाणी ठेवावे आणि देवपूजा झाल्यानंतर ते पाणी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना थोडे थोडे प्यायला द्यावे किंवा जेही पाणी आपले असेल पिण्याचे त्यामध्ये एकत्रित करावे मिक्स करावे की जेणेकरून सगळे लोक ते पिऊ शकतील कारण त्या पाण्यामध्ये दैवीय शक्ती उतरते सकारात्मकता उतरते आणि त्यामुळे सगळ्यांचे मन प्रसन्न राहते समाधानी राहते आणि मग घरात कटकटी होण्यासाठी कोणतेही कारण आपल्या घरात उरत नाही म्हणून मित्रांनो कटकटी होत असतील तर हे तोडगे हे उपाय नक्की करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद